नितिन स्ट्रायकर इनला बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय. विकास समोरच्या कक्षाचा टोका काढून लेट्स प्ले. हियर वी गो. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द डे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू इनफील्डच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. व्हॉट ग्रेट कॅच. फलंदाज बाद पहिला धक्का नितीन याच्या रूपाने. जय म्हसोबा मोस संघाला. दिनेश पुढचा चेंडू ओर द विकेट ना हो कट केलाय. थोडासा उशिरा खेळलाय क्षेत्ररक्षक. थर्डमॅनचा चेंडूला अडवतोय. थोडस फंबल झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अकाउंट ओपन झालंय मोस संघाचं या दोन धावांनी. आणि अकाउंट ओपन करतोय बॅट्समॅन नारायण. संघाची धाव संख्या दोन धावा फलकावर एक गडीबाद अशी स्थिती. सन्माननीय निलेश केने निंबवली तसेच सन्माननीय अविनाश सेठ केने निंबवली ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेत. तसेच सन्माननीय गुरुनाथ जाधव गुरवली आणि सन्माननीय गणेश दळवी या मान्यवरांचं शुभ आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती असेल. आपण व्यासपीठावर यायचं आहे. कान्होबा चषक 2020 आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय अविनाश सेठ केने निंबवली ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. तसेच सन्माननीय निलेश केणी निंबवली तसेच मानश्री गुरुनाथ जाधव गुरवली आणि या सन्माननीय गणेश दळवी या मान्यवरांना विनंती आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सस्नेह स्वागत. वन्स अगेन विकास ओर द विकेट. स्ट्रायकर इनला नारायण. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रोमध्ये थांबवता आलं नाही परंतु मिडॉन आहे. चांगली गोलंदाजी करतोय. ट्रम्प कार्ड म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. हुकुमचा एक्का आहे. वासुंधरी गावाचा मित्र म्हणेन गौरवशाली हा खेळाडू. मुख्य खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. काही नवीन चेहरेसुद्धा वासुंधरी संघामध्ये पाहायला मिळत आहेत. अपकमिंग स्टार. एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय आणि एक डीप मिडविकेट. आउटफील्डमध्ये सजवलेलं क्षेत्ररक्षण. नेक्स्ट बॉल फुलटॉसमध्ये घेतलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ओहो इथे मात्र धावचीची एक नामी संधी निर्माण झाली होती परंतु डायरेक्ट हिट लगावता आलं नाही. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. रिस्की सिंगल उचलला जातोय. सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे परंतु पहिल्या षटकामागे धडपडताना दिसतोय मोस संघ. बॅकफुटवर दिसतोय. चाचपडताना दिसतोय. चांगली गोलंदाजी. ॲक्युरेट गोलंदाजी. क्वालिटी गोलंदाजी करतोय गोलंदाज विकास. लाईन्थ लेंथ खूपच बेटर चांगली पाहायला मिळते. डावखुऱ्या आताचा खेळाडू दिनेश मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षण येथे मात्र बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट ऑनसाईडकडे एक लॉंग ऑन. एक मिड ऑन थोडासा वाईड आहे मिड विकेटच्या दिशेनं. स्क्वेअर लेगसुद्धा पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये. ऑनसाईडकडे सजवण्यात आलेलं क्षेत्ररक्षण. ऑफसाईडकडे जर पाहिलं तर रिंगणाच्या आतमध्ये 4 खेळाडू आहेत. थर्ड मॅन पॉईंट कवर पॉइंट आणि मिड ऑफ. राऊंड द विकेट न अँगल चेंज करून विकास. हो पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आहे आणि थर्ड मॅन क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नाही चेंडू हाताला नक्की स्पर्श झालाय. लेग बायचा इशारा येतोय. सॉरी असं वाटलं होतं की बॅटला स्पर्श करून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला असावा. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांनी सेलिब्रेशन केलं होतं. दरम्यान एका धावीवर समाधान व्यक्त करावं लागते. अगदी कासव गतीने धावसंख्या पुढे सरकताना
मोस्ट संघाची संघाची धाव संख्या धावफळकावर चार धावा एक गडी बाद अशी संत सुरुवात मोस्ट संघाची. इथे मात्र खराब लाईन आहे, निघून जातोय चेंडू वेगवान गतीनं फाईन लेग सी मिरेशेकडे आणि व्हाईट प्लस फोर एकूण पाच धावा या चेंडूवर. लाईन से भटके आणि निश्चितपणे या काही धावा येते मात्र मिळत आहेत मोस्ट संघाला बोनस रूपी धावा. तोफा येतो कबूल आहे कारण या चेंडूवर एकूण पाच धावा येत आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र नऊ धावा. थोडंसं विश्लेषण खराब होताना गोलंदाजीचं, चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकास याच्या माध्यमातून होत होती. हो, चॉप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र व्हाईट यॉर्कर चेंडू आहे, खूपच दर्जेदार चेंडू. चांगल्या चेंडूसोबत पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर एकूण नऊ धावा एक गडी बाद अशी सुरुवात जय म्हसोबा मोस्ट संघाची. भागवत गीतेमध्ये लिहिलंय की माणूस तितकाच मोठा होऊ शकतो जितका तो विचार करू शकतो. तर विचारसरणी आपल्याला मोठी ठेवावी लागेल, फलंदाजांना मोठा आकडा मनात ठेवावा लागेल ज्यासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा द्यावी लागेल. क्षेत्र कुठले असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. तर प्रामाणिक कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील अगदी शांत डोक्यानं, कारण असं म्हटलं जातं की कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आत्मविश्वास खूपच महत्त्वाचा असतो, सेल्फ कॉन्फिडन्स. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर पंकज. दूरच्या टोकाकडून ना गोलंदाजी मार्कवर सज्ज. पीटूचं षटक आपण पाहणार आहोत. पीटूमध्ये तीन क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये असतील. पहिलाच चेंडू षटकातील हुक करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे यष्टांच्या पुढे जाऊन ना अगदी चेंडूच्या रेषेपासून वेगळा होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅन दिनेश याचा, परंतु निर्धाव चेंडू पाहा मिळतोय. चांगली लाईन गोलंदाज पंकजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू सोबत आपल्या षटकाची सुरुवात करतोय. प्रेडिक्ट झाला होता जणू काही गोलंदाज, ज्या पद्धतीने स्टान्स घेतला होता बॅट्समॅननं पावित्र्या घेतला होता. ढाकूर आताचा खेळाडू आहे स्ट्रायकर इनला दिनेश. इथे मात्र चांगला चेंडू फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवतोय, परंतु एक धाव थांबवता आलेली नाहीये, एक धाव कम्प्लीट केली जाते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पॉवरप्लेच्या षटकामागे इनफील्डच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ती संधी दिली जात नाहीये. गोलंदाज सांगतायत फलंदाजांना की आम्ही कुठल्या प्रकारची संधी देणार नाही, संधी तुम्हाला नक्कीच निर्माण करावी लागेल, जागा तुम्हाला बनवावी लागेल, शॉट तुम्हाला बनवावी लागतील, अशा प्रकारचा नक्कीच संकेत देताना गोलंदाज. यावेळेस मात्र स्ट्रायकर इनला उजव्या हाताचा फलंदाज नारायण. आपटी दिली आहे, शरीराचा वेध घेणार चेंडू हवेत आहे आणि चांगला जेल टिपला जातोय, खेळाडू बाद होतोय. एक महत्वाचा विकेट नारायण च्या रूपाने मोस्ट संघाचा डगआउट मध्ये. सलामीवीर खेळाडू होता नारायण.
डगआउट मध्ये परतलेला आहे. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झाले. खूपच चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंग धोनी एखाद्या गोलंदाजाला मार्गदर्शन करत असतात, कुठल्या टप्प्यावर नक्कीच चेंडू टाकायचा, कुठल्या रेषेमध्ये टाकायचा, तशा प्रकारे विकास गुड्डू हा गोलंदाजाला नक्कीच मार्गदर्शन करत होता. आणि तशाच प्रकारचा आपटी देणारा चेंडू गोलंदाज पंकजाच्या माध्यमातून आणि अक्षरशः त्या जाळामध्ये फसला गेला, सापळ्यामध्ये अडकला गेला बॅट्समॅन नारायण. तिने स्ट्रायकर इनला आहे लोअरफुलटोच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ह्यावेळेस मात्र बॅकफुटवर वजन ट्रान्सफर केलं होतं, परंतु चेंडू आणि बॅट यामध्ये संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडू पहा मिळतोय गोलंदाज पंकजाच्या माध्यमातून. पहा किती सुंदर गोलंदाजी केली जाते. तीन चेंडू आतापर्यंत फेकलेत, एक विकेटसुद्धा प्राप्त केले नारायणाच्या रूपाने आणि या दोन उर्वरित निर्धाव चेंडू गोलंदाज पंकजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जागेवर स्थिर आहे, स्तब्ध आहे, थांबलेली आहे, सायलेंट आहे 10 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यस स्टंप इथे मात्र उडवले जात आहेत आणि या यष्टी चित खेळाडू बादवतोय. लागणार हा तिसरा झटका जय म्हसोबा मोस्ट संघाला. बाद अर्थात नियम क्रमांक 39 रूल ऑफ क्रिकेट लॉ ऑफ क्रिकेट 39 इथे मात्र पहा मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विकास खूपच सुंदर असं कार्य करताना गोलंदाजाला मार्गदर्शन करतोय, त्यानंतर स्वतःचं यष्टीरक्षक म्हणून भूमिका सुद्धा खूपच चांगली बजावतोय. पंकज अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर संकेत दळपी या गावदे स्पोर्ट्स नांदकर संघाचा खेळाडू ज्यानं मेडन षटक आतलं होतं, तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती. इथे मात्र चांगला चेंडू आहे. यस दत्ता सुतार एस के स्पोर्ट्स सापे संघाचा खेळाडू ज्यानं दोन विकेट्स पटकावून मेडन षटक आतलं होतं. इथे मात्र पंकज यांनी सुद्धा तो कारनामा केलेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत पंकजसाठी. दोन विकेट्स प्राप्त केलेत आणि कुठल्या प्रकारची धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. डबल विकेट मेडन षटक, एक धाव दिली आहे. चांगली गोलंदाजी तरी सुद्धा म्हणावी लागेल पंकज याच्या माध्यमातून. 10 धावा फडकावर आहेत. दोन षटकांची समाप्ती होते. दोन विकेट्स महत्वाचे पंकज या गोलंदाजांनी गारत केलेत. विजय आणि रोहित ही जोडी आहे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे खेळाडू. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिला तर केविन पीटर्सन या डिव्हिलियर्स यांसारखे खेळाडू, तर पाचव्या क्रमांकावर एम एस धोनी युवराज सिंग सारख्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. तर पाचव्या क्रमांकावर भारतातील जुने क्रिकेटपटू ज्या नक्कीच मोहम्मद अझरुद्दीन खूपच चांगले फलंदाज म्हणून त्या क्रमांकावर कामगिरी करत असायचे. इथे मात्र या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये यमोस संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. विजय अँड रोहित. पुन्हा एकदा विकास बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी तो आपल्या स्वतःच्या खांद्यावर स्वीकारतोय आणि सांघिक तिसरं षटक. पहिल्या षटकामागे 9 धावा खर्च करत एक गडी त्याने बाद केला होता. जबाबदारी हा नक्कीच जगातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा टॉनिक आहे, तर ती जबाबदारी फिकास स्वतःच्या खांद्यावर घेताना षटक क्रमांक 3 ज्याची सुरुवात होते पहिला चेंडू अर्ध विकेटनं. फुलटॉस चेंडू आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला वळवलंय. दरम्यान एक धाव कम्प्लीट केली जाते. पूर्णपणे अडचणीत पाहायला मिळतोय मोस संघ. संघाची धावसंख्या 1-1 पुढे सरकते. 11 धावा कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस असं गीतामध्ये म्हटलंय आणि तशाच प्रकारची स्थिती इथे पाहायला मिळते मोस संघाची. चांगला चेंडू आहे, स्विच हिटचा प्रयत्न केला होता बॅट्समॅन रोहित यानं.
घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न केला होता, उलटा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न। इथे मात्र धावांचा जणू काही आकाश दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। मोस संघासाठी खूपच स्ट्रगल करताना फ्लिकचा फटका आहे, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। जज केलं होतं परंतु झेल टिपता आला नाही आणि इथे मात्र चूक घडतीये, चुकीला माफी नाही। चेंडू सी मारेका पलीकडे, चार धावांसाठी चौकार। क्षेत्ररक्षक अर्थात गोलंदाजाचा आधार असतो, पाठीचा कणा असतो, बॅकबॉन समजला जातो। इथे मात्र चूक घडली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा होतोय मोस संघाला। किंमत मोजावी लागतेय ती म्हणजेच वासुंद्री संघाला चार धावांनी, संघाची धावसंख्या चारनं पुढे सरकते 15 धावा 15 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। आत्मविश्वास थोडासा निश्चितपणे वाढेल मोस संघाच्या फलंदाजाचा या चौकाराच्या मदतीने। गोलंदाजी खूपच चांगली आहे परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा विकास ओर द विकेट न स्ट्राइक इनला रोहित आहे। यावेळेस मात्र फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय, खूपच चांगला झेल, फलंदाज फेल, रोहित याला परतावं लागेल माघारी। लागणारा चौथा झटका मोस संघाला। थँक्यू डीजे किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ, ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे खेळाडूंचं। गुरुनाथ फिरंगणी ज पोहोचलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। रोहित हा बाद झालाय, ठेच लागल्यानंतर माणूस शहाणा होतो। खोलवा टप्प्याचा चेंडू अपील केली जाते पायचीस साठी, लाऊड अपील आहे परंतु पंच नाकारतायत, दात पेटाळली जाते। खूपच चांगला चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर फळकावर 15 धावा। शैलेश स्पोर्ट्स निंबवली वर्सेस किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा यानंतर होणारा सामना, तर दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे आपण टॉससाठी व्यासपीठावर येऊन सज्ज राहायचं आहे। इथे मात्र पाहिलं आणि चेंडूला जाऊ दिलं, वाईटचा इशारा येतोय। पंचांचे हात समांतर, धाव येते अवांतर, एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल। नियम क्रमांक 22 लॉ ऑफ क्रिकेट 22 रूल। संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकते 16 धावा। पूर्णपणे शांत ठेवलंय फलंदाजांना, चारही मुंड्या चित्त करणारी गोलंदाजी, अगदी टिचून मारा केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून। खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अपील आहे, लेग बायच्या रूपाने ही धाव येते मोस संघाला। वारंवार खोलवा टप्प्याचे चेंडू, विकास याच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते आणि संघाची धावसंख्या या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा। फळकावर 4 गडीबाद, प्रथम फलंदाजी करताना मोस संघ। आधी आपण यशस्वी होऊ शकतो यावर स्वतःचा विश्वास असणं खूपच गरजेचं आहे, तर इथे विश्वासपूर्वक फलंदाजी करावी लागेल मोस संघाच्या खेळाडूंना। आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र हार्दिक पांड्या प्रमाणे फलंदाजी करावी लागेल या शेवटच्या षटकांसाठी। माइंडसेट आपला सेट करावा लागेल, घरात टीव्ही सेट सोफा सेट असतोच, तशा प्रकारे माइंडसेट या 2 षटकांसाठी असणं खूपच गरजेचं। अखेरच्या षटकामागे या निमित्तपणे आपण पाहिलं आहे एबी डिव्हिलियर्ससारखा खेळाडू, हार्दिक पांड्यासारखा खेळाडू खूपच आक्रमक फलंदाजी करत असतो, तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र मोस संघाच्या खेळाडूंकडून अपेक्षित आहे। हळूहळू प्रेक्षकांची गर्दीसुद्धा वाढताना स्पर्धेचा 3रा दिवस आहे, म्हसोबा चषक 2020 आपण अनुभवतोय। अतिशय सुंदर अशी स्पर्धा
लाइव टेलिकास्ट सुद्धा या स्पर्धेचं TenCric.in माध्यमातून केलं जाते. तर आज दोन व्यावसायिक मैदानी पंच आपण पाहतोय, शापूरजी शान मुन्ना पठाण सर तसेच बाळामाने सर. खूपच अनुभवी असे पंच आणि मागील दोन दिवसांमध्ये आपण या परिसरातील एक दिग्गज पंच अर्थात उमेश केने MCA मान्यताप्राप्त पंच निंबवली यांना पाहिलं, तसेच निरंजन सावंत सर कल्याणहून या स्पर्धेला लाभले होते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय वासुंद्री संघाच्या माध्यमातून चौथं षटक आतळण्यासाठी राम देवाचं नाव असलेला हा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तर स्ट्रायकर इन लामो संघाच्या माध्यमातून विजय विजय ज्याच्या नावामध्ये जय असा खेळाडू विजय विजयसाठी जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर आउटफील्डमध्ये एक वाईडिश लॉन्गॉन आहे, लॉन्ग ऑफ आहे, एक डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्वीपर कवर पाहायला मिळतोय आउटफील्डमध्ये. पाच बाउंड्री रायडर्स आणि या चार क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कवर, थर्ड मॅन, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग. चेंडूच्या रेषेपासून वेगळा होऊन खेळण्याचा प्रयत्न, शपलिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता विजय ह्या फलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्या गोलंदाजीची चकाकी आणि लकाकी दाखवताना गोलंदाज राम. पहिलाच चेंडू खूपच दर्जेदार होता, दर्जा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगताना अराउंड द लेग यष्ट्या इथे मात्र उद्ध्वस्त केल्या जातात खेळाडू बाद. दार जर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि तशा प्रकारे या यष्ट्या मोकळ्या सोडल्या बॅट्समॅन विजय यानं आणि या यष्ट्यांना उद्ध्वस्त केलं ते म्हणजेच गोलंदाज राम यानं. अगदी यष्ट्यांचा निशाणा साधला गेला अराउंड दिले खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जगन जतीन अँड जगन ही जोडी. चेंजअप पेस लोअर वन पाहायला मिळतोय, बॅटच्या टोवर चेंडू जाऊन लागतोय, धाव पूर्ण होईल का? यस धाव कंप्लीट केली जाते. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, संघाची धाव संख्या या एक धावेसोबत पुढे सरकते 18 धावा धाव फलकावर. अगदी न्यूनतम धावसंख्या धावफळकावर आहे, लघुत्तम धावसंख्या धावफळकावर आहे. वेग वाढवणं गरजेचं आहे, गेअर चेंज करावे लागतील. अगदी या दुसऱ्या गेअरमध्ये जणू काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोज संघाच्या माध्यमातून. पाचवा गेअर नक्कीच इथे टाकणं गरजेचं आहे. फ्रॉम द विकेट थोडंसं मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, खूपच चांगली गोलंदाजी होत आहे, रेषा खूपच चांगली आहे. फलंदाजाला पाहिलं की फलंदाज थोडासा बॅकफुटवर उभा आहे आणि त्याच अनुषंगाने अगदी ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर हा चेंडू केला होता. खूपच चांगली गोलंदाजी राम याच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण चौथा हाताळतोय. विकास यानं पहिलं षटक आतलं, 9 धाव खर्च केल्या. पंकज यानं दुसरं षटक आतलं, 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा विकास याला आपण बॉलिंग मार्कवर पाहिलं, 7 धाव खर्च केल्या. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वारंवार यष्ट्यांना नक्कीच सोडून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट्समॅनच्या माध्यमातून. जास्त गती नाही आहे, गतीपेक्षा दिशा खूपच महत्त्वाची आहे हे दाखवून देतोय गोलंदाज राम. संघाची धावसंख्या जागेवर स्थिर आहे, थंडीचे दिवस अगदी शांत धावसंख्या थंड. इथे मात्र स्लॉटमध्ये घेतलाय, खूपच सुरेख फटका आहे. गॅपमध्ये चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा ओलांडतोय, दणदणीत खणखणीत चौकार.
व धाफटका खेळला होता. जास्त उंची मिळाली, अंतर कमी होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्याचा फायदा मात्र मोस संघाला होतोय. चार धावांनी चौकारांनी मात्र ओंकार याचं स्वागत केलंय या स्पर्धेमध्ये. कान्होबा चषक 2020 मध्ये पुन्हा एकदा सरळ बॅट न, व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट अ टायमिंग. चेंडू लॉंग वनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे जातोय. आजच्या दिवसातील पहिला षटकार. काना मागून आली आणि तिखट होऊन गेली अशी म्हण आहे. खूपच उशिरा खेळाडू आलाय, परंतु जबरदस्त फटकेबाजी करताना. संघाची धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते, 32 धावा, 32 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. वन्स अगेन बॅट्समॅन जगन इज ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र कट केला, गॅप शोधली, खूपच सुरेख फटका. क्रिकेटची नजाकत, क्रिकेटची ताकद, क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू जातोय कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे, दणदणीत खणखणीत चौकार. मात्र नक्कीच हार्दिक पांड्या आणि रसल कॅरम पोल्हाड यांची आठवण करून देणारी फलंदाजी पाहायला मिळते. म्हटलं जातं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ बदलताना दिसते इथे मात्र मोस संघाची. वन्स अगेन यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि संधीचं सोनं करताना खेळाडू बाद होतोय. जगन बॅक टू द रेकआउट. बाराव्या खेळाडूशी आम्ही नुकतीच चर्चा केली की इतका चांगला खेळाडू जगन याला इतक्या मागच्या क्रमांकावर का, तर बारावा खेळाडू सांगतो की कोण कधी खेळेल हे सांगू शकत नाही. चले तो चांतक नाही तो शामतक, काही हरकत नाही, परंतु खूपच चांगली फटकेबाजी केली. ऐन वेळेला येऊन मात्र संघाची धावसंख्या मजबूत करताना पाहिला आपण जगन याला. क्रम थोडासा चुकीचा आहे जगन याचा असं म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या आहे 36 धावा, 36 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, एक धाव वेगवान गतीने घेतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. खराब क्षेत्ररक्षण विकास याचं. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चूक घडेल तेव्हा निश्चितपणे दगडी चालमधून एकच आवाज, चुकीला माफी नाही. आणि त्या चुकीला मात्र माफी मैदानाच्या आतमध्ये दिली जाणार नाही. दोन धावा उचलल्या जात आहेत. हे षटक खूपच खर्चिक राहिले, ते म्हणजेच वासुंद्री संघासाठी. आत्तापर्यंत 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओंकार यानं. शेवटचा चेंडू मोस संघाच्या इनिंगमधील स्लॉट मध्ये आहे आणि चेंडू मैदानाच्या बाहेर सुद्धा. व्हॉट ग्रेट टायमिंग, आउट ऑफ द पार्क षटकार. आपण पाहिलं तर चार षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफळकार होती. शेवटच्या षटकामागे एकूण 22 धावा खर्च केल्या ओंकार यानं आणि धावफळक जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवर. एक मजबूत धावसंख्या आपण म्हणू शकतो 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि 2 धावांची पॅनल्टी देण्यात आली होती वासुंद्री संघाला उशिरा आल्यानं, तर त्या 2 धावासुद्धा आम्ही धावफळकामध्ये अधिक करतोय, प्लस करतोय. तर एकूण धावसंख्या 46 धावा आणि विजयासाठी 47 धावांचं आव्हान. अर्थात ही लढाई नक्कीच ही चळवळ असेल विजयासाठी, ती म्हणजेच वासुंद्री संघाच्या माध्यमातून. 1947 नक्कीच स्वातंत्र्याची चळवळ आपण पाहिली. आता इथे मात्र 47 धावांवर म्हसोबा चषक 2020 पहिल्या फेरीतील सामना जिंकण्याची धडपड आणि चळवळ आपण पाहणार आहोत वासुंद्री संघाच्या माध्यमातून. तर टॉससाठी यायचं आहे, विनंती असेल शैलेश 11 निंबवली वर्सेस किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा असा सामना असेल, तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉससाठी या. शैलेश स्पोर्ट्स निंबवली आणि किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
निंबवली संघामध्ये आपण उमेश दादांना सुद्धा पाहणार आहोत. उमेश दादांचा संघ ज्यांनी दोन दिवस या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी पंचगिरी केली, आज ते खेळाडूच्या भूमिकेमध्ये असतील. एक चांगली खेळाडू आहेत, कारण निंबवली गावातील एक जबरदस्त ऑलराउंडर राहिलेले आहेत. आता मात्र पंच म्हणून नक्कीच सर्व लोकांच्या समोर आज ते गाजत आहेत, त्यांची कीर्ती गाजते. तर कॅप्टन्स, यस, जांभूळपाळ टीमचा कॅप्टन आलेला आहे. निंबवली टीम कॅप्टन महेंद्र येत आहेत. यस, या उत्कृष्ट खेळ क्रिकेटचा मित्रांना खेळ असाच आहे, क्षणोक्षणी बदलणारा खेळ. म्हणूनच या खेळाला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आहे, सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. क्षेत्ररक्षण डेकोरेट होत आहे मोस्ट संघाचं. आता मात्र एक आत्मविश्वास असेल, मनोधैर्य असेल, आत्मबळ वाढलेलं असेल, कारण 44 धावा जोडल्या, त्यानंतर 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करून 46 धावा त्यांच्या नक्कीच धावफळकावर नोंदवल्या गेल्या. 47 धावांचं टार्गेट वासुंद्री संघासमोर. तर दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत, आपण नाणेफेक करूया. यस, फिरोज सर आमच्यामध्ये या उपस्थित आहेत, तर सन्माननीय आमचे अतिथी देवो भव असं नियमितपणे आपण पाहत असतो, म्हणत असतो. भारतीय संस्कृती आहे ती जोपासली जाते. तर सन्माननीय फिरोज साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे, आजच्या दिवसातील दुसरी नाणेफेक. टॉस केलाय, टॉस जिंकलाय किरण स्पोर्ट जांभूळपाळ टीमच्या कॅप्टननं प्रथम गोलंदाजी स्वीकारले, यानंतर होणारा सामना आमंत्रण दिले फलंदाजीसाठी शैलेश स्पोर्ट्स निंबवली संघाला. तर सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि जेव्हा या इनिंग्सला सुरुवात होईल तो तेव्हा आपण ऐकूया सांगोडे गावचा एक बुलंद आवाज कल्पेश पाटील यांना. कल्पेश पाटील यांचं धावतं समोरचं आपण ऐकणार आहोत. तर आपण मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत रा ऐकत रा कानोबा चषक 2020 हा थरार. वेलकम कल्पेश. धन्यवाद सूरज पाटील. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. एकदा सकाळचा सप्रेम नमस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. तर गणरायाला अभिवादन करून या स्पर्धेला आपण सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा देऊन ही स्पर्धा सुखरूपरित्या पार पडावं असे आपण गणरायाला साकडे जाणार. तर आज स्पर्धेचा तिसरा दिवस साईश्रद्धा क्रिकेट संघ गुरवली आयोजित कानोबा चषक 2020 एक जबरदस्त क्रीडा महोत्सव या गुरवलीपाडा क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, तर सर्वांना एकदा या मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया या सामन्याकडे. 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते ओमसई वासुंद्री संघापुढे. तर सुरुवात बघा, आज चांगला दिवस आहे सर्वांना माहीत असेल. आज तिरुगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आज चांगला दिवस सर्वांच्या मनामध्ये एक असणारा मकर संक्रांतीचा दिवस. या दिवशी आपण पाहतोय तिसरा दिवस आहे स्पर्धेचा. सुरुवात झाल्या सामन्याला पहिला बॉल मात्र डॉट. गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिली बॅटिंग गेली मोहज संघाने, मात्र 46 धावा येथे कुठून काढल्या त्या वासुंधरी संघापुढे. 47 धावांचं आहे. आपण बघितलं 15 ऑगस्ट 1947 साली मात्र देश स्वतंत्र झाला.
तर षटक क्रमांक पहिला मैदानावरती आपण पाहतोय मोज संघाकडून जगदीपचा अतिशय चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत तीन चेंडू आतले, यावेळेस मात्र लॉफ केलेला आहे चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि दोन धावांचा अवधी असेल आणि कम्प्लीट मात्र इथं दोन धावा केल्या जातात. मग विचार करत होतो आज आपण 47 धावांचं मात्र पहिल्या सत्रामध्ये टार्गेट ठेवलेलं आहे मकर संक्रांतीचा दिवस आणि सर्वांना आज चांगला दिवस मात्र आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय 15 जानेवारी. सर्वांना एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊया. डीजे मनीष असतील त्याचप्रमाणे TenCric.in जे माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जातोय. कुणाल मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम इथं मात्र आमचा आवाज पुरवला जातोय. डीजे मनीष सुद्धा आमचा आवाज मात्र इथे नक्कीच काळजी घेतात, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे आज पंच आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी, मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शापूर, त्याचप्रमाणे बाला सर माने मॅन फ्रॉम कल्याण यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मॅच आपण नक्कीच या मैदानावरती पाहतो, एक फाईट दोन संघांमध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आतली जातोय ती जगदीश या गोलंदाजाच्या मार्फत. जगदीशचा पुढचा चेंडू फक्त कट केलेला आहे इथे, मात्र सिद्धेश जाधवच्या बॅटमधून एकच धाव मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करावी त्याचं मात्र उत्तम उदाहरण आपल्याला या जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हीच तर त्यांची ओळख आहे, कारण खूप वेळा आम्ही मोज संघाचे सामने पाहत असतो, कधी पलटवार करत असतात, कधी गोलंदाजीचा विचार केला गोलंदाजीमध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी, तर फलंदाजीचा विचार केला तर कधी कधी फलंदाजांवर सुद्धा अतिशय चांगले मात्र त्यांच्यावर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत कुठले मोठे फटके मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळू देत नाही. हा चेंडू लॉफ केलेला आहे अतिशय डायरेक्ट स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलेला आहे ऑन साइडच्या दिशेने. पहिला राम जाधवच्या बॅटमधून येणारा संघर्षमय षटकार. काय होता रामच्या बॅटमधून आलेला जणू काय आवाज आपण बघितला बॅटचा, तर प्रॉपर टायमिंग होता या बॅट आणि चेंडूमध्ये. चेंडूला मात्र 6 धावांसाठी मात्र धावेची गरज होती शेवटच्या चेंडूवरती फटक्याची मात्र गरज होती, तो फटका मात्र इथं वासुंद्री संघासाठी आलेला आहे. राम जाधवच्या बॅटमधून येणारा शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आणि धावा झालेला आहे स्कोरबोर्डवरती 11. सिद्धेश जाधव आणि राम जाधव यांची जोडी मैदानावरती मात्र फलंदाजी करण्यासाठी, त्यांना माहिती आहे कारण टिकून राहणं खूप महत्त्वाचं असेल या मॅचसाठी, कारण 47 धावांचं टार्गेट आहे. जर त्याचा विचार केला तर एक मोठं लक्ष नाही तसं म्हटलं तर 5 षटकांमध्ये, कारण 30 चेंडूमध्ये 47 धावा, तर अशा प्रकारे जर रणनीती असली मात्र या संघाची तर नक्कीच आवश्यक आपल्याकडनं मात्र सामना हा जिंकून घेऊ जाऊ शकतो वासुंधरी संघ. मात्र आज पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र या टिटवाला नगरीमध्ये दाखल झालेला आहे तो वासुंधरी संघ. याच विभागातील आहे आज, अतिशय त्यांच्याकडे खूप अनुभव आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा. आपण जर बघितलं तर स्पर्धेचा तिसरा दिवस आहे कान्होबा चषक 2020, मात्र 13 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते ही स्पर्धा. आज पहिला सामना आहे या मकर संक्रांतीच्या निमित्ताने, मात्र कोणाला गोड करून जाईल याचं उत्तर आपण देऊ शकणार नाही. मात्र गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं तो कडवली एनकडनं, मात्र नारायणच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला जगदीशने. जे पहिले चेंडू हाताले होते जगदीशने अतिशय चांगले चेंडू, म्हणजे जी लाईन होती जगदीशची ती अचूक टप्प्यावरती त्याने लाईन फेकली. मात्र शेवटचा चेंडू कुठेतरी मात्र लाईनमध्ये मिस झाला आणि त्या चेंडूला मात्र रामने त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. इथे मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा होता, ऑन साईडला चेंडूच गेलेला आहे सिद्धेश बॅटच्या मधून आलेला. बघा आपण दुसरी धाव होईल का पूर्ण आणि वेगाने इथे मात्र कम्प्लीट 2 धावा पूर्ण केल्या जातात सिद्धेश बॅट्समॅनच्या माध्यमातून. या धावा येणं खूप महत्वाचं असेल, या धावा कशाही येऊ दे कुठल्याही पद्धतीने येऊ दे मात्र धावा येणं या वासुंधरी संघासाठी कारण खूप महत्वाचे असतील. कारण का जोपर्यंत धावा येतील तोपर्यंत जसजसं धावा येतील तसतसा मात्र दबाव या जय मसोबा स्पोर्ट मोज संघावरती असेल. नारायण बॉलिंग मार्कर सज्ज, खूप अनुभव आहे या मोज संघाचा, मात्र खूप वर्षापासून आम्ही त्याला या कल्याण विभागामध्ये पाहत असतो.
मतलब या वर्षीचा जर विचार केला तर मोह संघ कुठेतरी मात्र त्यांची प्रॅक्टिस नसावी की कुठल्या तरी मात्र अडचणी मध्ये असेल. मतलब आज प्रथमतः आपण या मोह संघाला खेळताना या विभागामध्ये आपण पाहतोय इथे मात्र लाईन चांगली होती नारायणची. लेग बायचा इशारा येतोय पंच आमच्याकडे बालामाने सर मॅन फ्रॉम कल्याण होऊन आलेले आहेत आज पंच. या पंच कृषीत अतिशय चांगले पंच. एका बाजूला असेल स्क्वेअर लेगचे पंच मुन्ना पठाण सर मॅन फ्रॉम शापूर त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया मकर संक्रांतीच्या निमित्ताने. आणि चांगली मात्र स्पर्धा जर असेल कुठली चांगली तर मात्र मकर संक्रांती निमित्ताने स्पर्धा भरवली गेलेली आहे. तर अतिशय चांगला मात्र आयोजन असेल या साई श्रद्धा क्रिकेट संघ गुरुलीच्या माध्यमातून. कान्होबा चषक आहे आणि अतिशय चांगली जबरदस्त क्रीडा या सोहळा मात्र पार संपन्न केला जाईल. तर उद्याच्या दिवसामध्ये आमच्या व्यासपीठावरती एक भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफ्या चमचमते आमच्या या स्क्रीनवरती पाहू शकाल. इथे मात्र लाईन अतिशय चांगली आहे. बघा कशा प्रकारे चेंडू रिलीज केलाय नारायणने. तर हीच तर त्याची ओळख आहे नारायणची. त्या त्या वेळेस मात्र चेंडू रिलीज करतोय त्या वेळेस मग मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र बदल केला जातोय त्याच्या माध्यमातून. कधी स्लोवर तर कधी वेगाने चेंडू फेकला जातोय आणि अतिशय चांगला मात्र इथे लाईन आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता राम जाधवचा. पंचांच्या इकडे मात्र अपील मागली जात आहे का चेंडू वाईट असेल का. मात्र बाळामाने सर आहेत अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू मात्र नारायण चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कुठलाही मोठा फटके मात्र खेळू देत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र केली जातोय. अतिशय चांगला चेंडू अजून एक डॉट चेंडू मात्र नारायणच्या इथे मात्र गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. तर राम जाधवला इथे मात्र जखडून ठेवलेला आहे. कशा प्रकारे गोलंदाजी हवी होती त्यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी मात्र ते केली जातोय. पाच चेंडू फेस केलेले आहेत आणि तीन धावा मात्र त्याच्या गोलंदाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अतिशय कमबॅक केलं होतं मोस संघाच्या टीमच्या या गोलंदाजांनी. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला पिचिंग केला जातोय. चेंडू पंच इशारा करतोय आमच्याकडे व्हाईटची खून दर्शवतील कारण हा चेंडू मात्र लेग स्टंपला सोडून गेला होता आणि अतिरिक्त धाव मिळेल ती या वासुंधरी संघासाठी. तर शेवटचा चेंडू होता मात्र जे पाच चेंडू फेस केले ते नारायण चौधरी ते अतिशय चांगले चेंडू होते. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी लाईन मात्र मिस असावी आणि चेंडू मात्र स्वेअर घोषित केलं ते. हा चेंडू अतिशय होता चांगला मात्र ब्लॉकआउट मध्ये चेंडू ठेवला होता. डायरेक्ट हिट होण्याची शक्यता खराब थ्रो केला जातो. पायाचा दंडा होतील का आणि ते मात्र फलंदाज राम जाधवला पटावा लागेल. इथे मात्र धक्का लागतो तो ओम साई वासुंधर टीमला राम जाधव यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय मैदानावरती नारायण चौधरीचा. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावा झालेल्या दाव फलकती 16 एक गाड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र जी गोलंदाजी वाखण्याजोगी गोलंदाजी केली नारायणनी नक्कीच त्याला दाद द्यावी लागेल कारण 47 धावा कोटायच्या आहेत. मात्र 16 धावा दाव फलकती आलेल्या आहेत. येणारे 18 बॉल्स असतील आणि 31 धावांची मात्र गरज असेल ती ओमसाई वासुंधरी संघाला जिंकण्यासाठी. 18 बॉल्स आणि 31 धावा येथे मात्र काढायचे आहेत. आज पहिला मॅच आपल्या समोर मात्र सादर केला जातोय वासुंधरी बनाम मोस. दोन जवळचे संघ आहेत आणि जवळचे संघ असल्याकारणे मात्र डावपेच त्यांना माहीत असेल कारण का जवळचे संघ असल्यामुळे त्यांना पूर्णपणे या टेनिस बॉल क्रिकेटची माहिती असेल आणि मात्र फाईट इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असल्याकारणाने मात्र आज प्रेक्षक खूप संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. तीन स्टँड आपल्याला पाहायला मिळतात स्वर्गीय नारायणराव देशमुख स्टँड
आमच्या समोर स्क्रीनच्या बाजूला पाहू शकता. स्वर्गीय जयराम मेरस्टन आज त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा आहे. जयराम मेयर यांचे सौभाग्यवती तर नक्कीच त्यांच्या या वर्षश्राद्धासाठी शुभेच्छा. तर मात्र शुभेच्छा दिल्या त्या वासुंधरी संघाने या फलंदाज आपण बघितलं पहिल्याच चेंडूवरती मात्र विजय चौधरीच्या चेंडूवरती एक पहिला चौकार येतोय दणदणीत. मराठी अस्मिता मराठी मान मराठी परंपरेची मराठी शान आणि ही शान आहे आज आपली पदय मकर संक्रांतीची. आज गोडवा आहे आज मात्र चांगला दिवस आणि चांगल्या दिवसातील पहिली मॅच आहे ती मोस आणि वासुंधरी. मात्र कोणाकडे आज गोड दिवस असेल सर्वांचा दिवस आहे गोड. मात्र सामन्यासाठी कोणाचा असेल नक्कीच आपल्याला याचं उत्तर मिळेल कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे विजय चौधरीचा. त्याच्यानंतर मात्र जो चेंडू दुसरा हाताला तो अतिशय चांगला चेंडू होता. लाईन खूप चांगली होती आपण बघितली तर मात्र कमबॅक करण्याचं काम केला जातोय त्याच्यामध्ये. म्हणून अतिशय चांगला चेंडू लीडिंग एज लागली होतोय पंचांचा बोट आकाशामध्ये आणि त्याचं मात्र प्रत्युत्तर दिलेलं आहे ते विजय चौधरीने. सिद्धेश जाधवला मागे पाठवावं लागेल धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो ओमसाई वासुंधरी टीमला. खूप महत्वाचा जो विकेट होता तो इथं मात्र विजयने मिळवलेला आहे. तर नितेश मेयरचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. वेलकम नितेश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या कान्होबा चषक 2020 मध्ये. तर नितेश आज मकर संक्रांती आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तर धावा झालेला आहे स्कोरबोर्डवरती 20-2 गडी बाद झालेला आहे. तिथे मात्र वासुंधरी संघाचे विकास खेळपट्टीवरती आहे. आपण अजूनपर्यंत बघितलं तर ढाण्यावाघ वासुंधरीचा ज्याला म्हटलं जाते तो मात्र खेळाडू या खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल. जोपर्यंत विकास जाधव असेल तोपर्यंत या सामन्याचा पलटवार नक्कीच होऊ शकतो कारण खूप महत्वाची विकेट असेल ती मोस संघासाठी. इथे मात्र फुलरलँडचा चेंडू आता फलंदाज आपण पाहतोय पंकज एक धाव मिळेल मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. विकासकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं असेल ते वासुंधरी संघासाठी कारण 47 धावांचं लक्ष होता. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या त्या जगदीशने. त्याच्यानंतर जी नारायणने गोलंदाजी केली ती अतिशय चांगली नक्कीच तारीफ करावं लागेल. फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र विजय सुटा त्याच पावलावर पावल ठेवून गोलंदाजी केली जातील आणि ते मात्र मिस टायमिंग झालेलं आहे. काय प्रकार घडलाय बघा मैदानावरती. चार फिल्डर आले होते चार फिल्डरांना मात्र असं वाटलं होता का जेल गेल कोण. चार फिल्डर आले होते नितेश मात्र हा तिळगुळ होता. आजचा दिवस तिळगुळाचा आहे मात्र हा तिळगुळ घेईल कोण आणि काही कोण असा प्रश्न होता. आणि जेल मात्र जमिनीला दान केला जात आहे. एक डाव येतोय बघा. विकासला सुद्धा असं वाटलं होतं का आता मात्र काही खरे नाही मात्र कारण का जेल उडाला होता खूप वेल हवेमध्ये होता जेल आणि तो जेल नक्कीच टिपला असता. मात्र चार फिल्डर येऊन सुद्धा मात्र तो जेल टिपता आला नाही. खूप मात्र जीवनदान दिलं जातो विकास जाधवला. इथे मात्र फुलटा चेंडर आहे लोप केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे पायाचा आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. हाईट फॅक्टर होता आणि त्यामुळे मात्र मुन्ना पटन सरांचा इथे मात्र इशारा होतोय फ्री हिट असेल. येस पंचा हाईट फॅक्टर असल्यामुळे नंतर लाईन बघितली पंचांनी आमच्या मुन्ना पटन सर त्याचप्रमाणे बालामाने सर मॅन फ्रॉम कल्याण आणि हा चेंडू मात्र हाईट फॅक्टर घोषित केला आणि मात्र अजून बघा जेल सोडल्यानंतर नो चेंडू टाकला.
मात्र कुठेतरी सामन्यामध्ये आपल्याला इथे दडपण पाहायला मिळतंय तो मुसंघाकडून. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता, खूप उंच गेलेला हवामध्ये जेलची शक्यता होती आणि मात्र चेंडू मैदानामध्ये आतमध्ये राहिलेला आहे. तर दोन धावा मिळतील विकासला. मात्र विकासचे जे टायमिंग, विकासचा जो बॅटचा टायमिंग आहे तो मात्र कुठेतरी फसला जातोय, कारण दोन चेंडू जे विकासने फेस केले दोन्ही चेंडूंवरती जेल उडाले होते, मात्र दोन्ही जेल मात्र मिळाले नाही आणि षटक क्रमांक तिसरा मैदानावरती मात्र समाप्त झालेला आहे. धावा होता दहा फलकाती स्कोरबोर्डवरती, त्या 26 लास्ट ऑफ टू विकेट्स फ्रॉम ओमसई वासुंदर टीम. आता प्रथम सकाळच्या सत्रामध्ये आज बघितलं आपण दोन संघ एकमेकांमध्ये समोर आलेले आहेत, खूप चुरशीचा सामना. या सामन्यामध्ये खूप काही मात्र दडलेलं आहे, रहस्य दडलेलं असेल, ही लढाई असेल, हे मात्र संघर्ष असेल तो या दोन संघांमध्ये. तर याच्यानंतर फाईट असेल शैलेश केने इलेवन प्रतिष्ठान निंबवली आणि त्यांना फाईट करेल तो किरण स्फोट जांभुलपाडा. एक फाईट पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. एक संघ भिवंडीमधून बिलॉंग करेल तर एक संघ मात्र या कल्याण ग्रामीण असोसिएशनमधला निंबवली संघ त्यांना फाईट करेल. महेंद्र केने असेल, कृष्णा केने, कल्पेश केने यांचा संघ, त्याचप्रमाणे उमेश दादा केने यांचा सुद्धा संघ असेल, त्यांच्याशी फाईट करेल, नक्की सज्ज असेल. याच्यानंतर लगेच षटक क्रमांक तिसरा समाप्त झालेला आहे, धावा झालेला, धावफळ करती 26, अजूनही 12 बॉल्स आणि तर दुसरा मॅच असेल आजच्या दिवसातील, शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली विरुद्ध किरण स्फोट जांभुलपाडा. तिसरा मॅच असेल वावेगर आणि त्यांना फाईट करेल तो एकता स्फोट वासुंद्री. बघा आज वासुंद्री जे दोन संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. आणि चौथा मॅच असेल आईगावदेवी उतने आणि त्यांना फाईट करेल तो नेत्रली कन्स्ट्रक्शन. तर अशा आठ संघांचा आज पूल असेल. आज तिसरा दिवस, या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आठ संघ असेल, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करूया. 12 बॉल्स आणि 21 धावांची गरज असेल ती ओमसाई वासुंदरी टीमला जिंकण्यासाठी. तर फास्ट केलंच आहे मोस्ट संघ. बघा 25 मिनिटांमध्ये आपल्याला मात्र 5 षटके घातल्याचे आहेत. आज धाव अजून 25 मिनिटांनी मात्र पहिला चेंडू पडलेला आहे. खूप लवकर मात्र जर विचार केला तर सामने चालू झालेले आहेत. पहिला चेंडू इथे मात्र बघायचा आहे गोलंदाजाचा जयेश डॉट चेंडू, कारण का बॅट्समॅनला असा वाटला होता पंकजला का चेंडू मात्र वाईड असेल, मात्र मिडजस्ट मोरणं पंच तिथे होते. आपले आमचे बालामाने सर मेन फ्रॉम कल्याण, अतिशय चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट गोलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र खडवली इनकडनं गोलंदाजी ज्या ज्या विलेस केली जातोय त्या त्या विलेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. आणि इथं काय घडलाय, जेल पकडलाय तो म्हणजे बॅट्समन पंकजचा. अजून एक धक्का लागतोय तो वासुंदरी टीमला. बॅक टू द पवेलियन. कज त्याला मात्र पवेलियनचा रास्ता दाखवलेला आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रत्येक चेंडूवरती ते दबाव येईल तो म्हणजेच या वासुंदरी संघाकडे. मात्र विकास आहे, अजूनपर्यंत खेळपट्टी होती आणि मातीची पीच आहे आपण पाहतोय खेळपट्टी. जर बघितलं तर विचार केला
तर अतिशय चांगली खेळपट्टी आतापर्यंत आपण पाहिले खेळपट्टीचे सलग सातवा दिवस मात्र या टुर्नामेंटचा आपण आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय चांगली खेळपट्टी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पंच इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांनी चेंडू घोषित केलेला आहे व्हाईट चेंडू. एक धाव मिळेल वासुंधरी संघाला. अशा धावांपासून मात्र रोखावं लागेल मोज संघाला. तर रन्स झालेला आहे स्कोरबोर्डवरती 27 रन्स. हा चेंडू मात्र पुल केलेला आहे ऑन साईडला. चेंडू जातो क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र नारायण आणि अतिशय चांगला चेंडू मात्र इथं कनेक्ट केला होता. पाहायचा दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र नॉट आउट. बघा पंचांचा किती लक्ष जो लक्ष आहे तो मात्र काटेकोरपणाने आपल्याला पाहायला मिळतोय. डिस्कस करतील दोन्ही पंच आमचे. तर महेंद्र सर महेंद्र केने सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. निंबवलीचे आहेत ते शिक्षक. तर त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या कान्होबा चषक 2020. तर अतिशय चांगला आपल्याला ही स्पर्धा अनुभवायला मिळतात मित्रांनो. किरण दळवी विकास दळवी या स्पर्धेचे आयोजक, त्याचप्रमाणे सचिन दादा दळवी आणि साई श्रद्धा क्रिकेट संघ गुरवली यांच्या प्रयत्नाने साकारली एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये मात्र पदार्पण केले जातोय. तर पंच डिस्कस करताना पाहायचं आहे आपण नॉट आउट दिला जाईल. दोन धावा मात्र मिळतील या वासुंधरी टीमला. बघा पंचांनी सांगितलं होतं की आधीच मात्र बेल्स उडाल्या होत्या मात्र त्या गोलंदाज होता. त्या गोलंदाज मात्र पूर्णपणे शरीर त्या स्टंपला मात्र स्पर्श झालं होतं. पंच धावा किती दोन धावा असतील. येस थँक्यू सो मच. तर दोन धावा येतात या बॉल्सवरती मात्र स्ट्राईक विकास जाधव उर्फ गुड्डू यांच्याकडे असेल. धावा झालेल्या आहेत 29 स्कोरबोर्डवरती. जयतचा चेंडू असेल. चौथ्या षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं जातोय संघनायकाने. त्याच्यावर खूप विश्वास आहे संघनायकाचा. आपण जर बघितलं तर जयतचा चेंडू फेकून दिलेला आहे. परफेक्ट टायमिंग मिडल आउट आणि हा चेंडू मात्र ऑन साईडला जाईल तो सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. काय फटका होता विकासच्या बॅटमधून. कारण मी पहिलंच म्हटलं होतं जोपर्यंत विकास खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत मात्र धोकेची घंटा असेल ती या मोज संघासाठी. कारण खूप महत्वाचा विकेट होता. ज्यावेळेस विकासचा झेल सोडला त्यावेळेस मात्र झेल खूप मागात पडू शकतो या मोज टीमला शेवटच्या क्षणापर्यंत. मात्र षटकार होतोय. धावा होत्या धाव फलकती त्या 35 नका 47 धावा काढायच्या आहेत तर मात्र आता 35 धावा आलेल्या आहेत. तर विचार केला तर 12 धावांची गरज असेल ती म्हणजेच या उमसाई वासुंधरी टीमला जिंकण्यासाठी. जयेशवरती चढवलेला हल्ला प्रत्येक चेंडूवरती मात्र केला जात आहे. कार्पेटच्या सहाय्याने कार्पेट अलॉंग द केलेला आहे चेंडूला. मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जाते आणि दोन धावा मिळतो त्या विकासला. बघा किती टाळ्यांचा गजर केला जातो आज मात्र कोणाच्या तोंडा मात्र. मात्र या मकर संक्रांतीच्या दिवसाने मात्र पहिल्या या सामने मात्र गोडवा असेल तर नक्कीच याचं समीकरण मात्र या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकास आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण शैलेश डवलेला पाहू शकता. कारण का 3 विकेट आतापर्यंत झालेले आहेत. धावा झाल्या 37 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स फ्रॉम उमसाई वासुंधरी टीम. इथे मात्र लॉब केले आहे. काय फटकाय विकासच्या बॅटमधून येणारा अजून एक गगनभेदी षटकार. I'm not going to be able to do that.
थैंक यू सो मच. थैंक यू डीजे. तर षटकार येतोय, धावा झालेला आहे स्कोरबोर्ड वरती 43 रन्स आणि मात्र 6 बॉल्स आणि 4 धावांची गरज असेल ती वासुंधरी टीमला. आता मात्र सामना इथे खुला करून दिलेला आहे तो विकासने. ज्यावेळेस विकासचा झेल सोडला त्यावेळेस मात्र काय किंमत मोजावी लागली ती मात्र मोज संघाला इथे नक्की समजलं असेल, कारण का विकास खूप महत्वाचा विकेट होता त्यांच्यासाठी. मात्र विकासच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार मात्र आलेले आहेत. 4 षटकांचा खेळ मात्र मैदानावरती झालेला आहे. धावा स्कोरबोर्ड वरती मात्र लावले जातात त्या 43. येणारे 6 बॉल्स आणि 4 धावांची गरज असेल ते जिंकण्यासाठी. तर अजून एक आपल्यासाठी खुश खबर असेल, कमिंग सून मध्ये मात्र एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हरिओम मित्र मंडळ शापूर वर्ष 19वे धर्मवीर चषक 2020 क्रिकेटचा महासंग्रम असेल. 3 फेब्रुवारी 2020 ते 11 फेब्रुवारी पर्यंत आपले ग्रामीण संघ खेळले जातील, एक गाव एक संघ. त्याच्यानंतर 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी मात्र 2 दिवस शहरी संघ खेळवले जातील. त्या शहरी संघामध्ये फक्त 16 संघांना प्रवेश दिला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. तर स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असेल 1,50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 75,000 रुपये भव्य दिव्य चषक, असं शहरी गटांसाठी असेल. त्याच्यानंतर ग्रामीण विभागासाठी प्रथम पारितोषिक असेल 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 25,000 रुपये. तर लक्षात ठेवायचं आहे ही स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण केलं जाईल. या स्पर्धेचे आयोजक असतील विजयदादा भगत, त्याचप्रमाणे मुन्ना पठाण सरांना आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय, त्याचप्रमाणे हेमंत तावडे. ठिकाण असेल खाडे विद्यालयाचे पटांगण शापूर. तर असा एक क्रिकेटचा महाधमाका होता इथे मात्र शैलेश डवलेच्या बॅटमधून आलेला एम एस धोनी स्टाईलने सामना फिनिश केलेला आहे. तर आज मात्र मकर संक्रांतीचा दिवस चांगला ठरला होता उमसाई वासुंधरी टीमसाठी. तर सेकंड करायचं आहे दोन्ही संघांनी, हस्त आंदोलन करूनच दोन्ही संघांनी मात्र बाहेर निघायचंय. एका लाईनमध्ये खेळाडू असतील याची दक्षता घ्यायची, चांगली संकल्पना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ सेकंड करून निघत आहे, मोज संघ आपल्याला विनंती असेल आणि वासुंधरी संघ मोज संघ सेकंड करूनच आपण निघत आहे, दक्षता लक्षात ठेवायचे. तर अतिशय चांगला मॅच झाला आज मोज संघला, इथं मात्र पराभव पत्करावा लागला. अरे कुठेतरी मात्र त्यांच्या चुका झाल्या असेल, त्या चुका मात्र मोज संघाच्या कॅप्टनला नक्कीच आम्ही सांगू शकतो. कुठेतरी चुका मात्र आपल्या इथे मात्र कुठेतरी आपण पाहायच्या त्या चुका आणि पुढच्या स्पर्धेसाठी मात्र अतिशय चांगली कामगिरी असेल आपली. नक्की शुभेच्छा असतील आपल्याला या मकर संक्रांतीच्या आपण स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल. आणि इथे मात्र सामना जिंकला होतो ओमसाई वासुंधरी टीमने, तर मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असेल वासुंधरी टीमचे. तर मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया या सामन्याचा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय आजच्या दिवसामधील पहिली मॅच मित्रांनो आपण अनुभवली मकर संक्रांतीच्या निमित्ताने. तर अतिशय चांगला दिवस सर्वांना पुन्हा एकदा या मकर संक्रांती